नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बाजीराव पेशवे तलाव आणि बल्लाळेश्वर मंदिर. जेजुरीगड व गावाच्या अग्नेस एक वर्तुळाकृती जलाशय दिसतो, त्यास बाजीराव पेशवे तलाव म्हणतात. पेशवेमध्ये जेजुरीचा पुण्याप्रमाणेच कायापालट झाला. होळकरांचे त्यातील योगदान मोठे आहेच, परंतु त्याबरोबरच अनेक सरदार घराण्यांनी सुद्धा याला हातभार लावला. अखेरचे पेशवे बाजीराव रघुनाथ उर्फ दुसरा बाजीराव यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये हा तलाव बांधला. तब्बल 37 एकर एवढे या तलावाचे क्षेत्र आहे. रमणा परिसर व गडाचे पश्चिमकडील पाणी याच भागात येते. या तलावाच्या पूर्व बाजूच्या तटबंदीमध्ये बल्लाळेश्वराचे मंदिर आहे. या दगडी बांधकामात अगदी तलावाच्या तटात 80 फूट खोल बल्लाळेश्वराचे हे देखणं मंदिर दृष्टीस पडतं. हे मंदिर म्हणजेच एक पिंडीच्या आकाराची पुष्करणी आहे. हिच्या पश्चिम भागात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. तलावाच्या तटबंदीमधील पायरीचे रस्त्याने थेट मंदिरात व मंदिरावरील सज्जामध्ये जाता येते. मुख्य प्रवेश पूर्वेकडून असून पुष्करणीमध्ये जाताना प्रथम नंदी दिसतो. या नंदीच्या वरती दगडी मंडप असावा असे येथील खुणांवरनं दिसते. नंदीच्या जवळूनच पुष्करणीच्या पश्चिम भागातील 3 कमानी मंडपातील शिवलिंग दिसते. पायऱ्या उतरून खाली गेले की पुष्करणीच्या तटाकडील रस्त्याने शिवलिंग जवळ जाता येते. शिवलिंगाखालील पुढील बाजूने गोमुखातून पाणी पुष्करणीत पडताना दिसते. इथून पुढे असलेल्या मंडपातच शिवलिंगाची स्थापना केलेली दिसते.